पेट्रोल पंपावरील पेट्रोलची डिझेलची वाहतूक बंद असल्याची बातमी. बातमी कळताच वाहनधारकांची पेट्रोल पंपावर झुंबड. बातमी पूर्णा. परभणी शहरासह जिल्हाभरात अचानक आज सकाळच्या वेळेपासून रात्रीपर्यंत पेट्रोल पंप वाहनधारकांची झुंबड उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल पंप 2 दिवस बंद असल्याची कुजबूज सुरू असल्याने पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या आहेत. पेट्रोल दर वाढणार की कमी होणार याची भन ग्राहकांना लागतात. पेट्रोल पंप धारकांची झुंबड उडाली. नवीन वर्षाचे स्वागत होताना केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात उतार होईल असे संकेत दिले, मात्र याचा फटका पेट्रोल पंप धारकात होतात. पेट्रोल पंप 2 दिवस बंद असल्याची अफवा वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहतूक धारकांची झुंबड. रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना पेट्रोल पंप का बंद आहे याची काही कल्पना नसताना कुठलीही शहानिशा न करता एकमेकांचे पाहून पेट्रोल पंपावर रांगाच रांगा दिसून आल्या. संबंधित विभागातील पेट्रोल पुरवठाधारकांना विचार केले असल्यास असा कुठलाही पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचे सांगितले, मात्र नागरिकांनी एकमेकांचे पाहून पेट्रोल पंप 2 दिवस पेट्रोल मिळणार की नाही या धास्तीने रांगेत उभे राहून पेट्रोल भरून घेताना वाहन धारकांची झुंबड पाहावयास मिळाली. स्टार्टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. काय म्हणून आपण पेट्रोल पंप आलेला आहात आज? आम्हाला वार्ता कळाली का डिझेल पंप आणि पेट्रोल पंप, पेट्रोल पंपाचा जो साठा आहे त्याच्या अनुषंगाने जे इंडियन ऑइलचे टँकर आहे, जे टँकर मालक असतील किंवा ड्रायव्हर असतील त्यांचा उद्या संप आहे 3 दिवसाचा. आमची गैरसोय होऊ नये म्हणून मी पेट्रोल टाकायला आलो, पण सदरील पेट्रोल पंप किंवा पेट्रोल मालक ते सांगताय का आमचा साठा पूर्ण संपलेला आहे. जी गैरसोय होती जो सरकारने निर्णय घेतला आहे ड्रायव्हर किंवा गाडी मालकच्या विरोधात, त्याबद्दल जे आक्रोश आहे लोकांचा, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळे पेट्रोल टाकायला येत आहे, पण इथं पंपवर पेट्रोलही शिल्लक नाही. आणि त्या अनुषंगाने जेवढी ग्राहकांची किंवा सामान्य नागरिकांची जी त्रास होतो आहे का 3 दिवस गाड्या बंद आहे, ड्रायव्हर लोकांचा संप आहे, त्यामुळं आम्हाला खूप होतो आहे असं मी